मी त्यावेळी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती, पण तुला बाद होऊ दिलं नसतं. हे शब्द आहेत हार्दिक पंड्याचे. पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पंड्याने विराट कोहलीची एक मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीदरम्यान त्याने हे वक्तव्य केलंय. टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतला मेलबर्न इथे पार पडलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होऊन काही तास उलटले असले तरी त्या सामन्याची जादू अजून उतरलेली नाहीये. विराट कोहलीचा उत्तम खेळ, त्याला लाभलेली हार्दिक पंड्याची साथ आणि शेवटच्या ओव्हरमधल्या नोबॉलवरून झालेलं नाराजी नाट्य या सामन्यातले महत्वाचे घटक ठरलेत. विराट कोहलीने 53 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावांची खेळी करत भारतीय संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध थरारक विजय मिळवून दिला. पण पंड्या आणि कोहलीने 113 धावांची शतकी भागीदारी केली, त्यामुळे सुद्धा हा विजय साकार होण्यास मदत झाली. सामन्यानंतर विराट कोहलीची हार्दिक पंड्याने ड्रेसिंग रूममध्ये खास मुलाखत घेतली आहे. बीसीसीआयने त्यांच्या वेबसाईटवर ही मुलाखत प्रसिद्ध केली आहे. या मुलाखतीत सुरुवातीलाच हार्दिक पंड्याने विराट कोहलीचं अभिनंदन करत हा उत्तम खेळ आणि सामन्याचं दडपण यातला समतोल कसा साधलास हा प्रश्न विचारला. कोहली यावर म्हणतो, माझ्यावर तेव्हा खूप दडपण होतं, कारण या सामन्याचं महत्वच तसं मोठं असल्याने हे दडपण साहजिक होतं. पण हार्दिकने कोणत्याही दडपणाशिवाय चांगली पार्टनरशिप केली. हार्दिक मैदानात आल्यावरच मला चांगली पार्टनरशिप करू असं त्याने सांगितलं. तेव्हा खरं तर खूप मोठे शॉट्स खेळण्याचं माझ्या मनात होतं, पण ते कदाचित रिस्की ठरलं असतं, कारण आमच्या 4 विकेट आधीच गेल्या होत्या. मी राहुलबाईंशी देखील तेव्हा याबद्दल बोललो होतो. आम्ही चांगलं खेळणं चालू ठेवलं, आमचं लक्ष योग्य वेळी 4 आणि 6 मारण्यावर केंद्रित केलं. विराट कोहलीने सामन्यात मारलेल्या 2 सिक्सर्सबद्दल हार्दिकने त्याचं मत दिलखुलासपणे मांडलंय. यावर हार्दिक म्हणतो, विराट कोहलीने खेळलेले ते 2 फटके सर्वोत्तम होते. त्यातला एकही फटका लागला नसता तर ते आमच्या पुढे गेले असते. मी अनेक सिक्स मारलेत, पण विराटचे ते 2 सिक्स विशेष होते. मी त्यालाही सांगितलं, मी इतकं क्रिकेट खेळलोय पण विराट कोहली वगळता कोणालाही अशा प्रकारे फटका लगावताना पाहिलेलं नाहीये. विराट कोहलीनेही यावेळी हार्दिक पंड्याला एक प्रश्न विचारला, तू जेव्हा खेळायला उतरलास तेव्हा तू मला खूप सकारात्मक वाटलास, आपण खेळू आणि हळूहळू पार्टनरशिप पूर्ण करू असं म्हणालास, एवढं दडपण असतानाही तू एवढा सकारात्मक कसा काय होतास? यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना हार्दिक पंड्याने सांगितलं, मी येण्याआधी मला ड्रेसिंग रूममध्ये फार मोठा तणाव असल्याचं जाणवलं. हा एक मोठा सामना होता, पण मी तणावात नव्हतो, कारण मी मैदानात गेलो तेव्हा माझ्या मनात भावनांचा गोंधळ नव्हता, कारण मला खेळायचं होतं आणि मी खेळतोय याचा आनंद होता. पुढे पंड्यानेच विराटला म्हटलं, मी त्यावेळी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती, पण तुला बाद होऊ दिलं नसतं. माझं ध्येय स्पष्ट होतं, जितकं होईल तितकं तुझा त्रास कमी करायचा होता. तू हे अनेकदा केलं आहेस, दबावात असतानाही इतकी चांगली खेळ तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. यावर विराटनेही त्याचं मन मोकळं केलं. विराट म्हणाला, कालची रात्र माझ्या कायम स्मरणात राहील. मी गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खेळतोय पण असा प्रसंग पाहिला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीत खेळताना असाच एक प्रसंग आला होता, मात्र कालचा सामनाच अफलातून होता. मला आता थोडंसं नर्वस झाल्यासारखंही वाटतंय, कदाचित ती मॅच नंतरची भावना असेल, पण कालची मॅच अत्यंत दबावात असताना आम्ही जिंकलो यातच सगळं आलं. या सामन्याने आमच्या चेहऱ्यावरचं हसू आता परतलंय.